मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील पवन मावळातील महागाव ग्रामपंचायत हद्दीतील सावंतवाडी येथे निलेश दत्तात्रे कडू वयवर्ष तेहतीस पैसे मागितल्यामुळं मित्रांनीच घात केल्याचं या ठिकाणी उघडकीस झालेलं आहे एकतीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी त्याला घरातनं बोलवून नेलं आणि एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता निलेश कडू याच्या कुटुंबीयाला त्याचा घात झाल्याचं समजलं लोणावळा ग्रामीण पोलिसांनी वेळीच धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला पण अद्याप या खुनामधील जो मुख्य आरोपी आहे अक्षय बाळू गायाळ वय स्टावीस वर्षे याला अटक न केल्याबद्दल मयत निलेश दत्तात्रय कडू यांच्या कुटुंबियांची पोलिसाकडे मागणी आहे की प्रमुख आरोपी जो आहे या आरोपीला अटक करा आणि कडक शासन द्या अशी मागणी आहे तर या ठिकाणी निलेश दत्तात्रय कडू याची बहीण आहे आम्ही तिच्याकडनं जाणून घेतोय की नेमकी घटना कशी घडली की मुख्य आरोपी जो आहे तो अक्षय बाळू गायाळ याला पिकअप घेण्यासाठी तीन महिन्यापूर्वी दोन लाख रुपये दिले होते आणि निलेश हा पैसे मागत असल्यामुळे त्याचा घात झाल्याचं कळलं जाते तर प्रत्यक्षात याकडं जाणून घेतोय काय नाव आणि काय सांग माझा भाऊ निलेश कडू हा म्हणजे अक्षय घाय त्यांनी दोन लाख रुपये घेतले होते तर तो त्याच्याकडं मागत होता तर ह्यांनी नेमकं त्याला फसवून म्हणजे घरी येऊन घेऊन गेले आणि घेऊन गेल्यानंतर त्याला संध्याकाळचा फोन केला आम्ही तर त्यांनी म्हणजे फोन उचललाच नव्हता तर त्याच्यानंतर परत फोन केला तर तेव्हा कळलं की त्याचा घात झालाय त्यामुळं जो कोणी आरोपी असेल ना म्हणजे त्याला आमच्या एकतर त्याला काहीतरी शिक्षा तरी करावी नाही तर आमच्या समोर त्याला उभं करावं तर निलेश दत्तात्रय कडू याची जर कौटुंबिक परिस्थिती जर पाहिली तर निलेशचे वडील हे दोन हजार आठ साली मयत झालेले आहेत आणि त्यानंतर निलेशचा जो मोठा भाऊ जो आहे तो दोन हजार एकोणीसला हृदयविकाराने त्याचाही मृत्यू झालेला आहे आणि या ठिकाणी एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निलेशचा मित्रांनीच खून केला आणि या ठिकाणी निलेशची आई घराचा आधार उदरनिर्वाहाचं साधन आणि उदरनिर्वाह करण्यासाठी निलेश होता निलेश नसल्यामुळं निलेशची जी आई आहे तिच्यावर एकदम आर्थिक आणि दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तर काय सांगाल म्हणजे निलेशला कशा पद्धतीनं घरातनं घेऊन गेले आणि किती लाख रुपये दिले होते आणि काय झालं दोन लाख रुपये दिलं त्यांनी हा माग दोन दिवस झालं त्याला फसून द्यायला तिथं मग मी संध्याकाळ फोन केला त्याला म्हणले काय निलेश कुठे ये रे तू म्हणा हाय मी कॉल लिहू म्हटलं खायला आणू काय काहीत म्हणजे नको आण मला खायला परत फोन केला फोराने बारके तो काका कुठं येतो तो म्हणाला हाय मी कॉल लिहू म्हटलं मला आईस्क्रीम घेऊन ये हा पैसे मागत असून त्यांनी काय दिलं नसून त्याला पाजलं बिजलं बिसू दे केला घरी आला काय काहीतरी घेऊन गेला त्याची फरार आहे तो पण फरार करा आमच्या पाच द्यावा काय नाव तुमचं दत्त कडू तर या ठिकाणी नीलेशचा चुलत भाऊ आहे काय नाव आणि काय सांगाल काय घडलो माझे नाव विठ्ठल मारुती कडू ज्या वेळेस हे झालं सकाळी तर आम्हाला आठ वाजता कळलं आठ वाजता आम्ही गेल्यानंतर काय तिथे एकूणच नव्हते पोलिस प्रशासनाचं आल्यानंतर आम्हाला कुणालाही जवळ जाऊन दिले नाही त्याच्यानंतर आम्ही माझा सुलता लहू कडू आम्ही तिकजणं समोर गेलो बघितलं परिस्थितीचं की असं असं झालेलं त्याच्यानंतर आम्ही मग पुढचं प्रोसिजर चालू केलं पोलिसांनी फक्त माझी एकच विनंती आहे की जे हे आरोपी आहेत त्यांना लवकर लवकर हजर करावं आणि त्यांना काहीतरी शिक्षा करावं नाही तर आमच्यामध्ये सोडावं त्यांना आम्ही त्यांना काहीतरी शिक्षा करायची आम्ही स्वतः करू शकतो एवढीच फक्त माझी विनंती निलेश कडू यांच्या कुटुंबियांची मागणी आहे की प्रमुख आरोपी जो आहे अक्षय बाळू घायाळ याला त्वरित पोलिसांनी अटक करावी आणि कडक शासन करावे अशी मागणी या कुटुंबीयाकडनं होत आहे तर लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ साहेब यांनी आतापर्यंत दोन आरोपी अटक केलेले आहेत त्यामध्ये साईल साईनाथ जाधव वय एकोणीस आणि दुसरा आहे पियुष विश्वनाथ डोंगरे या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे जो प्रमुख आरोपी आहे तो अक्षय बाळू घायाळ हा फरार आहे तर पोलिसांनी लवकरात लवकर ह्या आरोपींना अटक करण्याची मागणी कुटुंबियाकडनं होत आहे माणुसकीच्या नात्याने दिलेले उष्णे पैसे परत मागत असताना मित्रांनीच मित्राचा घात केला या घटनेनी मावळ तालुका हादरलेला आहे आणि ऐन दिवाळी आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा खून झाल्यामुळं परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करावी अशी कडू कुटुंबीयाकडनं मागणी होत आहे तर बघूयात लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायने साहेब आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे किशोर धुमाळ साहेब आहेत हे काय भूमिका घेतात याकडे कुटुंबाचं लक्ष लागलेलं आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद